आतापण बघणार आहोत की कोहन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम कशा पद्धतीने वर्क होतं। तर कोहन सुदरलँड हे काय आहे, एक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आहे। लाईन क्लिपिंग होते म्हणजे काय, तुमची जी क्लिपिंग विंडो असते तिच्या जर बाहेर तुमची लाईन जात असेल तर ती आउटसाईडची जी लाईन आहे ती काय केली जाते, क्लिप केली जाते, रिमूव्ह केली जाते, तर त्याला काय म्हटलं जातं, लाईन क्लिपिंग असं म्हटलं जातं। कोहन सुदरलँड इज अ 2D लाईन क्लिपिंग अल्गोरिदम। कोहन सुदरलँड हे कसं आहे, 2D लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आहे। इट ऑपरेट्स इन 2 फेजेस। हे कसं, कोण किती फेजमध्ये वर्क करतं, 2 फेजमध्ये वर्क करतं। फर्स्ट आहे रिजन कोड जनरेशन आणि सेकंड आहे क्लिपिंग। फर्स्ट आहे रिजन कोड जनरेशन आणि सेकंड आहे क्लिपिंग। तर रिजन कोड जनरेशनमध्ये कोड जनरेट कसा होतो ते आपण बघूयात। इट डिवाइड्स द प्लेन इन टू 9 रिजन्स अँड डिटरमाइन्स द विजिबल पोर्शन ऑफ द लाईन युझिंग आउट कोड्स, दॅट इज रिजन कोड ऑफ द एंड पॉइंट। तुमचा जो काही प्लेन असतो तो 9 रिजन्समध्ये काय केला जातो, डिवाइड केला जातो, आणि मग तुमची जी काही लाईन आहे तिच्या जे एंड पॉइंट्स आहे ते नेमकी त्या रिजन, कोणत्या रिजन कोडमध्ये येतात त्याच्यावरनं त्याची विजिबिलिटी ठरवली जाते। आउट कोड इज अ 4-बिट नंबर। हा जो आउट कोड असतो किंवा रिजन कोड असतो हा 4-बिट नंबर असतो। व्हॅल्यूज ऑफ दिस बीट्स आर सेट 1 इफ कंडिशन्स आर ट्रू फॉर अ पर्टिक्युलर बीट। तर हे जी रिजन कोड असतो त्याच्या ज्या बीट्स असतात, किती बीट्सचा आहे तो 4 बीट्सचा असतो, तर त्याच्या ज्या बीट्स असतात त्याची व्हॅल्यू 1 सेट होते। पण ती केव्हा 1 सेट असते, जेव्हा ती गिवन कंडिशन असेल, जी काही कंडिशन असेल ती कशी असेल, ट्रू असेल, तेव्हा ती 1 सेट असते। फॉर एनी एंड पॉइंट एक्स वाय ऑफ अ लाईन द आउट कोड इज सेट अकॉर्डिंग टू द फॉलोइंग कंडिशन। लाईनच्या एंड पॉइंटसाठी खालील ज्या कंडिशन दिल्या आहे त्याच्याप्रमाणे आउट कोड काय होतो, सेट होतो। फर्स्ट कंडिशन आहे सेट फर्स्ट बीट MSP इफ अ पॉइंट लाईज अबव विंडो दॅट इज Y greater than Y max। तुमचा जो काही पॉइंट आहे फर्स्ट बीट, ही जी फर्स्ट बीट आहे ही बीट केव्हा सेट होते, जेव्हा तुमचा जो काही एंड पॉइंट आहे तो कुठे लाय करतो, कुठे लाय करणार आहे, विंडोच्या अबव, विंडोच्या वरती जेव्हा असेल, टॉपला जेव्हा असेल, तेव्हा काय होतं, तुमचा जो ही जी फर्स्ट बीट आहे वाय इज ग्रेटर दॅन वाय मॅक्स ही काय होते, सेट होते। त्याच्यानंतर सेकंड बीट कशी सेट होते, सेट सेकंड बीट इफ अ पॉइंट लाईज बिलो विंडो दॅट इज वाय इज लेस दॅन वाय मिन। तुमची ही जी सेकंड बीट आहे ती केव्हा सेट होते, जेव्हा तुमचा जो काही एंड पॉइंट आहे तो कुठे लाय करतो, तुमच्या विंडोच्या बॉटमला, खालच्या साईडला जेव्हा लाय करतो तेव्हा ही बीट सेकंड बीट आहे ती सेट होते। मग थर्ड बीट केव्हा सेट होते, सेट थर्ड बीट इफ अ पॉइंट लाईज टू द राईट ऑफ अ विंडो दॅट इज एक्स इज ग्रेटर दॅन एक्स मॅक्स। मग आता थर्ड बीट कधी सेट होते, जेव्हा तुमचा जो एंड पॉइंट असणार आहे लाईनचा तो कुठे असतो, तुमच्या विंडोच्या राईट साईडला असतो, तेव्हा ती बीट काय होते, सेट होते। आणि तुमची ही शेवटची 4 नंबरची बीट केव्हा सेट होते, ही बीट सेट होते जेव्हा सेट फोर्थ बीट इफ LSB इफ अ पॉइंट लाईज टू लेफ्ट ऑफ अ विंडो दॅट इज एक्स इज लेस दॅन एक्स मीन। जेव्हा तुमची एंड पॉइंट लाईनचा कुठे असतो, विंडोच्या लेफ्ट साईडला असतो, तेव्हा तुमची ती 4th नंबरची बीट काय होते, सेट होते। अशा पद्धतीने तुमचा रिजन कोड 0 आणि 1 ह्याच्या फॉर्मॅटमध्ये काय होतो, जनरेट होतो। इफ द पॉइंट इज इनसाइड द क्लिपिंग विंडो नन ऑफ द अबव कंडिशन वुड बी ट्रू। आउट कोड ऑफ एंड पॉइंट इनसाइड द क्लिपिंग रिजन वुड बी 0000। मग तुमची जी क्लिपिंग विंडो असती तिच्या जो काही इनसाईड पार्ट असते तिथं आउटकोड काय असणार आहे, तिथं कोणतीच बीट सेट नसते, तिथं सगळं कसे असतात,
झिरो 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 म्हणजे तिथला रिजन काय झाला, रिजन कोड काय झाला, झिरो 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 झिरो. आता इथे तुम्ही बघू शकता आपण ज्या चार कंडिशन पाहिल्या आहेत, इथे तुम्ही बघू शकता आपण ज्या चार कंडिशन बघितल्या त्याच्याप्रमाणे आपण इथे आउटकोड लिहिले आहे प्रत्येक रिजनसाठी. ही झाली तुमची काय झाली, क्लिपिंग विंडो. ठीक आहे, ही आहे तुमची क्लिपिंग विंडो. क्लिपिंग विंडोच्या इनसाइड कोणता रिजन कोड असतो, सगळे कसे सेट असतात, झिरोला सेट असतात, झिरो 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 झिरो. जेव्हा फर्स्ट काय कंडिशन होती, तुमचा जो एंड पॉइंट असेल तो कुठे लाय करत असेल, तुमच्या विंडोच्या टॉपला लाय करत असेल, तर तिथे कोणती बीट सेट होते, फर्स्ट बीट केव्हा सेट होते, फर्स्ट बीट सेट होते जेव्हा तुमचा एंड पॉइंट विंडोच्या टॉपला असेल. तर मग इथे फर्स्ट बीट सेट झाली, पण बाकीच्या कोणत्या बीट सेट होत आहे का, लेफ्टला आहे का, राईटला आहे का, आणि बॉटमला आहे का, नाही. एक सोपं एक टेक्निक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही रिजन कोड फाइंड करताल तेव्हा फर्स्ट जो पॉइंट असतो तो कुठे असतो, विंडोच्या टॉप साइडला असतो, म्हणून त्याचा टॉपचा टी घेतला. ठीक आहे, सेकंड पॉइंट कसा असतो विंडोला, सेकंड बीट विंडोच्या बॉटमला असते, थर्ड बीट विंडोच्या राईट साइडला असते, आणि फोर्थ बीट ही विंडोच्या लेफ्ट साइडला असते. जर तुमचा जो काही लाईनचा एंड पॉइंट ह्याच्यामध्ये लाय करत असेल तर त्या पर्टिक्युलर बीट काय होत असतात, सेट होत असतात. त्याच्याप्रमाणेच आपण इथे बघूयात, तुमचं हा जो हा रिजनला कोणतीच बीट सेट नाही आहे म्हणून झिरो झिरो आहे. मग इथे बघा, इथे तुम्ही टॉपला आहात का, आहात, म्हणून पहिली बीट काय झाली, सेट झाली. त्याच्यानंतर तुम्ही बॉटमला आहात का, नाही, मग दुसरी बीट काय झाली, झिरो. थर्ड, तुम्ही राईटला आहात का, नाही, सॉरी राईटला आहात का, नाही, लेफ्टला आहात का, नाही, तुम्ही कुठे आहात, मध्येच आहात, म्हणून ह्या दोन्ही बीट काय झाल्या, सेट, झिरो झिरो. त्यात मग इथे आउटकोड काय लिहिला आपण, वन झिरो झिरो झिरो. त्याचप्रमाणे बघा, त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकतात की जेव्हा तुमचं, तुम्ही इथे बघा, तुम्ही टॉपला आहात का, नाही, मग तुम्ही इथे काय लिहिलं, झिरो. तुम्ही बॉटमला आहात का, हो, मग तुम्ही कितीला सेट केली, वन. तुम्ही राईटला आहात का, नाही, झिरो. तुम्ही लेफ्टला आहात का, नाही, मग तुमचा रिजन कोड काय आला इथला, झिरो वन झिरो झिरो. त्याचप्रमाणे पुढचं बघूयात, इथे बघूयात, हे कोणती साईड आहे तुमची, राईट साईड आहे. मग इथे बघा, तुम्ही तुम्ही टॉपला आहात का, नाही. तुम्ही बॉटमला आहात का, नाही. तुम्ही राईटला आहात का, हो. तुम्ही लेफ्टला आहात का, नाही. लेफ्ट साईड म्हणजे इकडची झाली, राईटला आहे ना तुम्ही, म्हणून इथं काय आला रिजन कोड तुमचा, झिरो झिरो वन झिरो. सिमिलरली इथे तुम्ही टॉप आणि बॉटमला नाही आहात, राईटचं तर इथे, मग लेफ्टला आहात, राईटला आहात का, नाही, लेफ्टला आहात का, हो, म्हणून कितीला सेट झाली बीट, वनला सेट झाली. अशाच पद्धतीने हे चार पण फाइंड करायचे. आता तुम्ही टॉपला आहात का इथे, हो टॉपला आहात, मग काय आलं, वन. मग तुम्ही बॉटमला आहात का, नाही, मग झिरो. राईटला आहात का, नाही, म्हणून पुन्हा काय, झिरो. लेफ्टला आहात का, हो, मग इथे काय आलं, वन. त्याच पद्धतीने इथे टॉपला आहात का, हो. बॉटम आणि राईटला आहात का, बॉटमला नाही आहे, राईटला आहे. लेफ्टला आहा का, नाही आहे. इथे टॉपला नाही आहे, बॉटमला आहोत, राईटला नाही आहे, लेफ्टला आहोत. इथे टॉपला, टॉपला पण नाही आहे, बॉटमला आहोत, राईटला आहोत, लेफ्टला नाही आहे. बघा झालं की नाही, ह्याप्रमाणे तुमचा रिजन कोड हा आहे तुमचा, ही आहे तुमची क्लिपिंग विंडो, आणि हे टोटल तुमचं काय झालं, रिजन कोड. ही झाली फर्स्ट स्टेप. कशाची फर्स्ट स्टेप, कोहन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम जी टू स्टेपमध्ये वर्क करतं, तर त्याची जी रिजन कोड जनरेशनची जी फर्स्ट स्टेप आहे ती आता आपण पाहिली आहे. आता सेकंड स्टेप आहे क्लिपिंग. क्लिपिंग कसं होणार आहे, मग आता बघा, क्लिपिंग होताना पण इथं किती केसेस त्यांनी दिल्या आहेत आपल्याला, तीन केसेस भेटतात आपल्याला.
If both end points of a line lie inside the window, the entire line is visible. It needs no clipping. जेव्हा तुमचे जे बोथ एंड पॉइंट्स आहे, आपली जी क्लिपिंग विंडो आहे, जी काही रेक्टँग्युलर विंडो आपल्याकडे असणार आहे, तर तिच्या इनसाइड असतील बोथ एंड पॉइंट्स, तर तुमची जी पूर्ण लाईन आहे, एंटायर लाईन आहे, ती कशी असणार आहे? इनसाइड असल्यामुळे ती पूर्णपणे व्हिजिबल असणार आहे. आणि तिची क्लिपिंग करण्याची पण काही गरज असणार आहे का? नाही. सपोज इथे एक्झाम्पल बघा, ही आहे तुमची क्लिपिंग विंडो, ठीक आहे. ही क्लिपिंग विंडो आहे आणि तुमच्याकडे लाईन आहे ए बी. ही तुमची लाईन आहे आणि तिचे दोन पॉइंट आहे ए आणि बी. ही पूर्णपणे कशी लाय करते आहे? तुमच्या रेक्टॅंगलच्या इनसाइड लाय करते आहे. मग ही लाईन क्लिपिंगची गरज आहे का? नाही. मग अशा केसमध्ये लाईन क्लिप होत नाही. द लाईन इज कम्प्लिटली इनसाइड क्लिपिंग विंडो इफ लॉजिकल ऑर ऑपरेशन ऑफ आउटकोर्स इल्ड्स टू 0000. मग कसं बघा, इथे होतं, आता तुम्ही मला सांगा, आपण रिजन कोड फाइंड केले आहे, मग ए पूर्णपणे कोणत्या रिजनमध्ये आहे? रिजन कोड फाइंड केले, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण रिजन कोड आत्ताच फाइंड केले आहे. तर हा रिजन कोड काय आहे? 0000. मग हा जो पॉइंट आहे ए काय आहे? ए हा पॉइंट आहे, त्याचा रिजन कोड काय झाला? 0000. बी बी हा पॉइंटचा रिजन कोड काय झाला? 0000. ह्यांच्यात लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म करायचे. लॉजिकल ऑर ऑपरेशन म्हणजे परफॉर्म केल्यावर काय येईल? 0000 येतं. 0000. मग जेव्हा तुम्ही लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर त्याचा आउटकोड, त्याचं ऑपरेशन कोड किंवा त्याचा फायनल रिझल्ट जे आहे ते काय असेल? 0000 असेल, तर ती लाईन क्लिप करण्याची गरज नसते. ती लाईन क्लिप होत पण नाही. ती पूर्णपणे कशी असते? व्हिजिबल असते, कारण ती क्लिपिंग विंडोच्या पूर्णपणे इनसाइड असते. इफ आउटकोड ऑफ बोथ एंड पॉइंट्स इज 0000, द लाईन इज फुल्ली व्हिजिबल. हे कसं लक्षात येतं? इथे लगेच लक्षात येतं की आपली लाईन पूर्णपणे इनसाइड आहे, कारण तिचे दोन्ही जे आउटकोड आहे, रिजन कोड आहे, ते कसे आहेत? 0000. म्हणजे तुमची लाईन पूर्णपणे व्हिजिबल आहे. आता सेकंड केस. सेकंड केस काय आहे? मग इफ लॉजिकल ऑर ऑफ द आउटकोड्स इज नॉट 0000. आता हे आपण जे ऑर ऑपरेशन परफॉर्म केलं, ह्याचं जे रिझल्ट आला ते जर 0000 नसेल, देन देअर आर टू पॉसिबिलिटी. मग त्याच्यात काय दोन पॉसिबिलिटीज असतात? फर्स्ट काय, द लाईन मे बी पार्शियली व्हिजिबल. एक तर ती लाईन पार्शियली व्हिजिबल असेल, म्हणजे पार्शियली व्हिजिबल म्हणजे ती हाफ इनसाइड असेल क्लिपिंग विंडोच्या आणि हाफ क्लिपिंग विंडोच्या आउटसाइड असेल, त्याला काय म्हटलं जातं? पार्शियल व्हिजिबल असेल. किंवा इट मे बी कम्प्लिटली आउटसाइड. किंवा मग ती लाईन आहे ती पूर्णपणे क्लिपिंग विंडोच्या कशी असणार आहे? आउटसाइड असणार आहे. ही काय झाली तुमची? सेकंड केस. मग अशा केसमध्ये कसं फाइंड करणार आपण आपलं आउटपुट? द लाईन इज कम्प्लिटली आउटसाइड द क्लिपिंग विंडो इफ लॉजिकल अँड ऑपरेशन ऑफ आउटकम्स डज नॉट इल टू 0000. आता इथे बघा, आपण एक लाईन घेतली, ठीक आहे, ही झाली लाईन सी आणि डी. आता मला सांगा ह्याचं आउटकोड काय येणार आहे, रिजन कोड काय येणार आहे? 0000. आणि ह्याचं काय येणार आहे? टॉपला आहे का? नाही आहे. बॉटमला आहे का? नाही आहे. लेफ्टला आहे का? राईटला आहे का? नाही. मग राईटला आहे, लेफ्टला नाही. आय थिंक 0010 असा याचा रिजन कोड आहे. ठीक आहे, आपण फाईंड केला आहे, इथे आपण लिहून पण घेतला आहे. ह्याच्यात कोणतं ऑपरेशन परफॉर्म करणार आहात? अँड ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे तुम्हाला इथे सी आणि
डी, ठीक है। सीचं काय आहे रीजन कोड 0000, डी साठी काय आहे 0010। कोणतं ऑपरेशन परफॉर्म करणार आहात? अँड ऑपरेशन। अँड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी बघा, मग 00 काय येतं? 0, ठीक आहे। 01चं काय येतं? अँड ऑपरेशन 0। 00चं काय येतं? 0। 00चं पुन्हा काय येतं? 0। आता तुमचं ह्याचं अँड लॉजिकल अँड ऑपरेशनचं आन्सर काय आलं आहे? 000 आणि 0, पूर्णपणे आन्सर 00 आलं आहे। म्हणजे तुमची जी लाईन आहे ती कशी आहे? पार्शियली विजिबल आहे, कारण आपलं जे लॉजिकल अँड ऑपरेशनचं आन्सर आहे ते 0000 आलं आहे। आणि इथं आपण कंडिशन बघितली आहे काय? द लाईन इज कम्प्लिटली आउटसाईड द क्लिपिंग विंडो इफ लॉजिकल अँड ऑपरेशन ऑफ आउटकम्स डज नॉट इल टू 0000। म्हणजे 0000 सोडून जर काही आउटपुट आलं असतं तर तुमची जी लाईन आहे ती कम्प्लिटली कशी असणार होती? आउटसाईड असणार होती, क्लिपिंग विंडोच्या पूर्णपणे बाहेर असणार होती। पण आपला आन्सर 0000 आल्यामुळे तुमची जी लाईन आहे ती कशी आहे? पार्शियली विजिबल आहे, म्हणजे हाफ इनसाईड आहे आणि हाफ आउटसाईड आहे। म्हणजे आपण इथे क्लिपिंग करायची आपल्याला गरज आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता केस 3 बघूयात आपण। केस 3 काय आहे? इफ लॉजिकल ऑर ऑफ द आउटकम्स इज नॉट 0000, ऑल्सो इफ लॉजिकल अँड ऑपरेशन ऑफ बोथ एंड पॉइंट्स इज 0000, द लाईन मे ऑर मे नॉट पास फ्रॉम द क्लिपिंग विंडो। इफ द लाईन इज नॉट ट्रिव्हियली ऍक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड देन कम्पेअर एंड पॉइंट्स विथ विंडो बाउंड्री टू डिटरमाइन हाऊ मच लाईन सेगमेंट कॅन बी डिस्कार्डेड। मग अशा कंडिशनमध्ये काय करतात? इफ द लाईन इज नॉट ट्रिव्हियली ऍक्सेप्टेड, एक तर लाईन पूर्णपणे ऍक्सेप्ट पण नाही होते, कारण ती हाफ कशी आहे? इनसाईड आहे, आणि हाफ कशी आहे? आउटसाईड आहे। आणि ती पूर्णपणे रिजेक्ट पण नाही होते, कारण ती हाफ इनसाईड आहे ना। मग ती पूर्ण ऍक्सेप्ट पण नाही होते आणि पूर्णपणे रिजेक्ट पण नाही होते, अशा वेळेस काय करायचं? तुमचे जे एंड पॉइंट्स आहे ते विंडोची जी बाउंड्री असणार आहे तिच्यासोबत काय केले जातात? तिच्यासोबत कम्पेअर केले जातात की किती लाईन सेगमेंट आपल्याला काय करायचं आहे? डिस्कार्ड करायचं आहे किंवा क्लिप करायचं आहे यासाठी। ही झाली तुमची केस 3। तर हे कोहन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आपण जे बघितलं आहे त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत। फर्स्ट आहे इट इज इझी टू अंडरस्टँड, सेकंड आहे सिम्पल टू इम्प्लिमेंट, थर्ड आहे बेस्ट सुटेबल फॉर द लाईन फुल्ली इनसाईड ऑर आउटसाईड, फोर्थ आहे इझिली एक्सटेंडेड फॉर 3D लाईन क्लिपिंग। हे अल्गोरिदम कसं आहे? सोपं आहे समजण्यासाठी आणि इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीही सोपं आहे। काय करायचं तुम्हाला? रिजन कोड जनरेट तर सोपं जनरेट करायचे आणि त्याच्यावरनं फक्त चेक करायचं लाईनचे एंड पॉईंट्सवरनं की कोणत्या रिजनमध्ये आहे, आणि त्याचं ऑर आणि अँड ऑपरेशन करून तुम्हाला सिम्प्लिफाईंग करायचं की लाईन फुल्ली इनसाईड आहे की फुल्ली आउटसाईड आहे की पार्शियली इनसाईड आउटसाईड आहे ते। मग ह्याचे काही लिमिटेशन्स पण आहेत। काय आहे लिमिटेशन्स? रिपीटेड क्लिपिंग इज एक्सपेन्सिव्ह, आणि हे अल्गोरिदम एक्सपेन्सिव्ह आहे अँड ओनली ऍप्लिकेबल टू रेक्टॅंग्युलर क्लिपिंग विंडो। आणि हे त्याच ठिकाणी ऍप्लिकेबल होऊ शकतं जिथे तुमची क्लिपिंग विंडो ही कशी असणार आहे? रेक्टॅंगल फॉर्ममध्ये असणार आहे। हे झाले त्याचे लिमिटेशन्स। हे आपण बघितलं आहे कोहन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम। आता आपण ह्याचं बघूया की अल्गोरिदम फॉर्मॅटमध्ये ते कसं लिहितात ते। हे झालं तुमचं कोहन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम। थँक्यू।